सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले व उंच उंच पर्वत रांगांच्या सानिध्यात असलेले परंतु पवित्र अशा मुळा नदीच्या तीरावर वसलेले अतिशय निसर्गरम्य परिसरात लाभलेले म्हणजे श्री लिंगेश्वर महादेव देवस्थान मंदिर होय. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे दररोज शेकडो व वर्षभर हजारो यात्रेकरू येत असतात. भरपूर पाणी, मोकळी प्रशस्त जागा, स्वच्छ आणि आरोग्यदायक हवा असल्याने पर्यटन क्षेत्री यात्रेकरू खूप आनंदी आणि समाधानी असतात. श्री भगवान लिंगेश्वर महादेव हे स्वयंभू व अपरिमित असे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे. यात्रेकरूंना याचा अनेक वर्षांपासून अनुभव आलेला आहे. श्री लिंगेश्वरास सोडलेले संकल्प पूर्णत्वास गेल्याचा इतिहास काळापासून अनेकांना खात्री पटली आहे. शहाजी राजे यांचे श्रद्धास्थान आहे. मूळ स्वयंभू असलेले भगवान श्री लिंगेश्वर महादेव हे मराठ्यांचे इतिहासन काळापासूनचे श्रद्धास्थान आहे. शहाजी राजांनी अनेकदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही. स्वराज्य स्थापनेचा हा संकल्प शहाजी राजांनी प्रथम श्री लिंगेश्वर महादेव मंदिरातच केला. या प्रयत्नात जरी यश आले नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रयत्नातून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मात्र मिळाली. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात यशस्वी झाले. अशा प्रकारे श्री लिंगेश्वर व महादेव महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न झाला. हे स्वयंभू ज्वाज्वल्य देवस्थान आहे. अनेक शिवभक्तांचे भक्तिस्थान असलेले हे ठिकाण आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी दर्शनासाठी दूरवरून भाविक आले होते. या ठिकाणी महाशिवरात्रीचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहाचं आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलं जातं. या सप्ताहाची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून झाली. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन केलं गेलं. यात पहिल्या दिवशी कीर्तन केसरी हबप बिभीषण महाराज अंधुरे यांचं तसंच प्रवचनकार हबप गोविंद महाराज कदम यांचं प्रवचन झालं. यानंतर पुढे दुसऱ्या दिवशी महंत हबप प्रमोद महाराज जगताप तसंच प्रवचनकार हबप हौशीराम महाराज कोल्हे, यानंतर ज्ञानसिंधू हबप संदीपान महाराज शिंदे आणि प्रवचनकार हबप परशुराम महाराज कानवडे, पुढे कीर्तन सम्राट हबप उद्धव महाराज मंडलिक नेवासा व प्रवचनकार हबप विश्वनाथ महाराज शेटे व त्यानंतर विनोदाचार्य हबप पांडुरंग महाराज साळुंके व प्रवचनकार अरुण महाराज फरगडे यांचं प्रवचन झालं. यानंतर वेदांताचार्य हबप महादेव महाराज राऊत व प्रवचनकार हबप दास काका महाराज चिरसागर यांचं प्रवचन झालं व महाशिवरात्री निमित्त वेदांत वाचस्पती हबप जगन्नाथ महाराज पाटील भिवंडीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. रामेश्वर शास्त्री हे वर्णनाम ब्राह्मणाः, जातीनं ब्राह्मण आहे पण ते ब्राह्मण म्हणजे केवळ नुसते सामान्य ब्राह्मण नाहीत. ब्राह्मणामध्ये प्रकार आहेत. देशस्थ ब्राह्मण वेगळे, कोकणस्थ ब्राह्मण वेगळे. देशस्थ ब्राह्मणामध्ये ऋग्वेदी वेगळे, यजुर्वेदी वेगळे, सामवेदी वेगळे, चतुर्वेदी वेगळे आणि दशग्रंथी ब्राह्मण वेगळे. त्याच्यामध्ये लिमे, कुलकर्णी, देशपांडे हे प्रकार वेगळे वेगळे, जोशी हे सगळे प्रकार वेगळे. या सर्व प्रकारामध्ये हायस्ट प्रकार आहे दशग्रंथी ब्राह्मण, ते रामेश्वर शास्त्री पिठाला.
त्यानंतर शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तनही जगन्नाथ महाराज पाटील यांचं आयोजित केलं. काल्याच्या कीर्तनाची वेळ ही सकाळी 9 ते 11 होती. यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. महाशिवरात्री निमित्त दुपारी गावातून पालखी प्रदक्षिणेचं आयोजन केलं गेलं. यात पुरुषांसोबत महिला वर्गाचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. ही प्रदक्षिणा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविकांनी भगवान श्री लिंगेश्वराचं दर्शन घेतलं. श्री लिंगेश्वराचं देवस्थान संस्थेने भाविकांची उत्तम व्यवस्था ठेवली. वेद न्यूज साठी प्रतिनिधी शुभम फापाळे, अकोले.